आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अतिशय चांगला असा निर्णय घेतलेला आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा, अतिशय आनंदाचा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव देण्याबाबत नवीमबेच्या विमानतळाला हा एक निर्णय झाला, तो ऐतिहासिक असा निर्णय आहे. खऱ्या अर्थानं आम्ही प्रकल्पग्रस्तांनी, मग ते पनवेल, उरण, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, रायगड, त्याचबरोबर पालघर अशा 5-6 जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी, SC ST OBC अगदी सर्व थरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी दिभा पाटलांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशा प्रकारचा आमचा आग्रह होता. दिभा पाटील साहेबांनी ह्या विमानतळ ह्या विभागाकरता किंबहुना सर्व देशामध्ये लोकसभेमध्ये 2 वेळा खासदार, 5 वेळा आमदार अशा पद्धतीनं त्या त्या कालावधीमध्ये आणि विरोधी पक्षनेते म्हणूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काम केलं आहे त्याला तोड नाही आहे. आणि तशा दृष्टीनं ह्या 4-5 जिल्ह्याच्या दृष्टीनं, OBC दृष्टीनं त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे, आमच्यामधली जी ऊर्जा त्यांनी जागृत केली, स्वाभिमान जागृत केला, अस्मिता जागृत केली, त्याच्यामुळे त्यांचं नाव त्यांच्या भूमीमध्ये त्यांच्या जन्मठिकाणी मिळावं अशी सर्वांची इच्छा होती. आणि त्या दृष्टीनं आम्ही हा संघर्ष गेले 1.5-2 वर्ष करत होतो. त्यांचं नाव देण्याकरता 2008, 2012, 2015 अशी कित्येक वर्ष, 10 वर्ष जवळजवळ सर्वांचंच असं मत मांडली झालं होते. आणि आज ते आमचं स्वप्न पूर्ण होते असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं आम्ही आज इथं शिंदेसाहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करण्याकरता माननीय दशरथ पाटील साहेब आमचे या संघटनेचे अध्यक्ष आहेत, माननीय संजीव नाईक जे आमचे कार्याध्यक्ष आहेत या कमिटीचे, मी उपाध्यक्ष आहे त्याच्यामध्ये, रामशेठ ठाकूर माझी खासदार. तर अशा पद्धतीनं आमचे सर्व कमिटी मेंबर्स हे साहेबांना धन्यवाद देण्याकरता, त्यांचा आभार मानण्याकरता आलो आहोत. आणि आम्हाला अतिशय मोठा आनंद झालेला आहे. शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देखील हा निर्णय घेतला होता, त्या निर्णयाकडे तुम्ही कसं? एक गोष्ट अशी आहे, मी बोलतो, एक गोष्ट अशी आहे की फडणवीस साहेबांनी त्यांच्या याच्यामध्ये नंतर सांगितलेलं आहे की ज्या वेळेला अध्यक्षावर, म्हणजे ज्या ते मुख्य अध्यक्षांनी मुख्यमंत्री आलं होतं की हे पूर्ण सरकार नाही, बहुमताचं सरकार नाही, आणि त्याच्यामुळं हे जर अशा प्रकारचा निर्णय जर असता आणि आपल्या लोकांनी, म्हणजे भाजप प्रणित आणि 40-50 लोकांचा आमचा शिंदेसाहेबांचा गट यांनी पाठिंबा दिला, तर हा निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये जाणार आहे, विधानसभेमध्ये बहुमत तिथं त्यावर घ्यावं लागतं. आणि तशा दृष्टीनं विचारात न घेता त्यांनी मांडलं असतं तरी कोणाला हरकत नव्हती, पण आपल्याकडे बहुमत नसताना घाईघाईत घेतला आहे. एरवी आमचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व कमिटी, जगन्नाथ पाटील साहेब आहेत किंवा आणखीन बाकी बरेचसे आमचे चांगले हे नेतेमंडळी आहेत, तर त्यांनी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर 2-3 बैठकांमध्ये अगदी झगडत होतो आम्ही, भांडत होतो, पण ते ऐकायला तयार नव्हते उद्धव ठाकरे साहेब. आणि तशा दृष्टीनं म्हणून ते राहिलं होतं. आता ऐनवेळा घेतला होता, त्याबद्दल आमचं म्हणणं काहीच नाही, आम्ही त्यांचं आभार मानलं, पण त्यांच्याकडनं नुसतं त्यांच्याकडनं हे काम पुरं होणार नव्हतं. हे काम पुरं होण्याकरता शिंदे साहेबांनी ज्यावेळेला औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि धाराशिव हे करायचं ठरवलं आणि दिभा पाटलांचं नाव, तर अशा पद्धतीनं त्यावेळेला हे पूर्ण होणार आहे. अजूनही त्याच्यावर प्रक्रिया व्हायची आहे, पुढं विधानसभेमध्ये जाऊन तिथेही बहुमत वगैरे होणार आहे. पण आता आम्हाला खात्री आहे की शिंदे साहेबांनी आम्हाला दिल्लीला सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की विमानतळ पूर्ण होईपर्यंत आपलं हे काम करता येईल, फक्त 2-3 वर्षाला विमानतळाचं काम होऊ द्या, थांबू नका. आणि लोकांचा आता जो विश्वास आहे तो आता 100% आमच्या मनात झाला आहे की आता हे आमचं दिभा पाटलांचं नाव इथे दिलं जाणार आहे. सर, विमानतळाच्या कामावर कुठेतरी ब्रेक लागलाय का, कारण या वेगाने मधल्या कालावधीमध्ये जर आता हे लागला असेल ब्रेक, तरी आता गेले 1-1.5 वर्षाभरामध्ये आम्ही कामाला विरोध करत नव्हतो, विमानतळ काम पूर्ण होऊन जाऊ दे असं आम्ही प्रकल्पांनी सुद्धा भूमिका, ज्यावेळेस सिंधिया साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की काम पूर्ण होऊ द्या, आमच्याकडे येऊ द्या, तर त्यानंतर आम्ही त्याला विरोध थांबवला होता. फक्त आमचे 24 तारखेचं आंदोलन असेल किंवा बाकी असेल तर ह्या आमच्या मागण्या पुढं ठेवण्याकरता म्हणून आम्ही जात होतो. पण काम स्लो थोडंसं होतं, हे नवीन सरकार आलं आहे त्याच्यामुळं काम फास्ट होईल अशी आम्हाला खात्री आहे.